अगदी सोप्या पद्धतीने झटपट चमचमीत होणाऱ्या तवा चिकन आज आपण बनवणार आहोत तो बी अगदी हॉटेलमध्ये असतो तसाच हॉटेलमध्ये तवे थोडे मोठे असतात मी छोट्या तव्यात बनवते पण परफेक्ट हॉटेल स्टाईल बनवणार आहेत आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने नमस्कार सुविद्या किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेत अर्धा किलो चिकन हे हड्डीचं चिकन आहेत बोनलेस नाही आहे ते, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेले आहेत अर्धा चमचा हळदी पावडर तसेच दीड चमचा इथे घालून घ्यायचा आहेत आपल्याला घरगुती मसाला जो बी तुम्ही घरात खाता तो किंवा लाल मिर्च पावडर घातली तरीही चालेल तसेच एक चमचा मी घातलेला आहे अल्ल लसूण पेस्ट थोडा मोठा चमचा आहेत इथे अल्ल लसूण पेस्ट आपल्याला थोडी एक्स्ट्रा वापरायची आहे तशी हळद मी थोडी एक्स्ट्रा वापरायची आहे त्याने काय होतं चिकनला अजिबात स्मेल येत नाही हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं आहेत आणि झाकण ठेवून कमीत कमी एक तास हे साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहेत एक चमचा जिरे जिरे तडतडले एक तमालपत्र एक छोटासा दालचिनीचा तुकडा तसेच चार पाच मिरी आणि चार पाच लवंग ॲड केलेले आहेत हे व्यवस्थित फ्राय झालं की त्यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहेत कांदा तर मी इथे कांद्याची प्युरी करून घेतलेली आहेत पेस्ट आणि ही पाच कांद्याची आहेत तुम्हाला मसाला किती बनवायचा त्यावरती अवलंबून आहेत यामध्ये कांदे ॲड करणं तर हे कांदे आपल्याला व्यवस्थित त्याचा कच्च्या पाण्यात जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे हे बघा बघू शकतात इथे कांदा हा आपला एकदम परफेक्ट फ्राय झालेला आहे आणि त्यातलं सर्व पाणीही गेलेलं आहे बघू शकतात एकदम छानपैकी हा झालेला आहे त्यामध्येच आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळदी पावडर तसेच दोन चमचे इथे आपल्याला ॲड करायची धना पावडर आणि एक चमचा घालून घ्यायचा आहेत कश्मीरी मिरची पावडर यांनी आपल्या चिकनला कलर खूप छान येणार तसेच एक चमचा इथे मी अजून अल्ल लसूण पेस्ट ॲड केलेली आहे याने आपल्या चिकनचं एकदम टेस्ट वाढते हे बघा अशा प्रकारे सर्व जिन्नस आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे आहेत बघू शकतात छानपैकी आपला हा कलरफुल मसाला रेडी झालेला आहे इथे आपल्याला चिकनमध्ये दुसरे कोणतेही मसाले ॲड करायचे नाही एकदम सोप्या पद्धतीने बनवायचे आहेत तसेच आता मी इथे चार टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती तिथे ॲड केलेली आहेत प्युरी म्हणजे डायरेक्ट टोमॅटो हे बारीक कापून मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत हे बघा बघू शकतात टोमॅटो पेस्ट आणि तीही आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत कांद्यामध्ये छानपैकी याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोलाही कच्चापणा राहता कामा नये असं हे व्यवस्थित आपल्याला हे आपले वाटणच रेडी झालेले आहे समजा त्याला तेल सुटेपर्यंत हे बघा छानपैकी इथे आपला टोमॅटो मिक्स झालेला आहे बघू शकतात त्याला तेलही सुटलेलं आहे आता आपल्याला काय करायचं इथे ॲड करून घ्यायचं आहे चिकन बघू शकतात इथे तुम्ही बोनलेस चिकन वापरलं तरीही चालेल त्याने ते झटपट शिजतं आणि लवकर होतं हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व चिकन मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्ये इथे तवा छोटा असल्यामुळे मिक्स करायला थोडा प्रॉब्लेम होतो पण तुम्ही तुमच्याकडे जर तवा मोठा असेल तुम्ही त्यामध्ये करा हे बघा कारण हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या तव्यांचा वापर केला जातो तसेच मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे चवीनुसार मीठ आपण पहिलेही चिकनला चोळलेलं होतं मोठा एक चमचा म्हणून इथे मी अर्धा चमचाच मीठ ॲड केलेले आहेत आणि हे सर्व जिन्नस मिक्स करायचे त्यावरती झाकण ठेवायचं आणि थोडं वाफवून घ्यायचं बघू शकता चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि साईडला तेलही सुटलेलं आहे आणि मी इथे अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे कारण चिकनमध्ये थोडं का म्हणा पाणी ओतावंच लागणार चिकनच्या अंगचं थोडं पाणी सुटलेलं होतं पण ते आता नाही दिसत आहे हे बघा बघू शकतात अशा प्रकारे ओतून घेतलेले आहेत आणि मी त्यावरती झाकण ठेवलेले आहेत बघू शकतात एकदम परफेक्ट मसाला हा चिकनमध्ये मिक्स झालेला आहे आणि इथे आपलं चिकन एकदम रेडी झालेलं आहे तर काय करायचं थोडीशी कोथंबीर त्यावरती ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं कारण आपण मसाल्यामध्ये कोणतीही कोथंबीर वाटलेली नव्हती म्हणून थोडी टाकून मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवायचं हे बघा इथे आपले चिकन परफेक्ट रेडी झालेले आहेत अजून थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहेत आणि हो मंडळी मी बनवलेले चिकन तवा रेसिपी मसाला चिकन जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सुविद्या किचन मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा